देवेंद्र फडणवीस की पार्टी जनता के बीच अपनी विश्वसनीयता खो चुकी है। देश की ओवरऑल तस्वीर देखी तो 1 लाख वोटों से 79 सीटों का नुकसान होता है। इसका मतलब यह है कि नरेंद्र मोदी को देश की जनता ने नकार दिया है। महाविकास आघाड़ी को कोई नहीं हरा सकता। यह तिकड़ी सरकार अनैतिक सरकार है। इस सरकार को सत्ता से बाहर के बिना शांत नहीं रहेंगे, ऐसा विपक्ष नेता विजय वडेट्टीवार इन्होंने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा। देवेंद्र जी काय म्हणतात, पण त्यांच्या पार्टीची विश्वासार्हता जनतेमध्ये गमावली आहे। ऑर्गनायझरनी जे सांगितलं त्यातून काही बोध घेण्याची सुरुवात जर झाली असेल तर भारतीय जनता पार्टी त्यातून काही शिकते आहे असा त्याचा अर्थ होईल। पण मुळात देशातील एकूण चित्र आता लोकसभेत बघितलं, 79 जागा 1 लाख मतांनी पडलेत आणि याचाच अर्थ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला महादेशातील जनतेने नाकारलं हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे। ते जर 79 जागा 1000 मतांनी आमच्या पारड्यात आले असते तर आज इंडिया आघाडीची सत्ता असती। राज्यात सुद्धा आपण जरा महाराष्ट्राचा एखादा सर्वे केला तर भारतीय जनता पक्षाच्या स्थितीचा अंदाज येईल आणि त्यांना तो कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स असेल म्हणून अशा प्रकारची भाषा त्यांची आहे। पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीला आता कोणी हरवू शकणार नाही, ही आघाडी भक्कम आहे आणि आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्रातील या त्रिकुटांचा तिघांचा सरकारचा जे अनैतिक सरकार आहे याला सत्तेबाहेर घालवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे सुद्धा आम्ही ठरवलं आहे।